जयमाला न चालनाचं सर्वप्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील मोजे विक्रंद शिवारातील गट नंबर 71 लागून विक्रंदे नाशकजिंदा रस्त्यावरील फरशीचे पाणी पलीकडील शेतकऱ्याने बंद केल्याने तेथील शेतकरी भूषण साहेबराव पाटील व प्रवीण साहेबराव पाटील यांच्या शेतात मागील गेल्या 2 वर्षापासून पलीकडील शेतकऱ्याने फरशी पुलाच्या अलीकडचा भाग बंद केल्याने सर्व पाणी हे प्रवीण साहेबराव पाटील व भूषण साहेबराव पाटील यांच्या शेतात थांबून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या वर्षी भूषण साहेबराव पाटील यांचं फरशी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पलीकडे असलेल्या शिवारातील कोळी नामक व्यक्तीने भाडेभाट्याने शेत भाड्याने करण्यासाठी घेतले असता त्याने हिरमन कोळी असं त्या व्यक्तीचं नाव असून कोळी यांनी सदर शेत फरशीचं पाणी निघण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे त्यांच्या क्षेत्रात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जवळपास गेल्या वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. हे बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासकीय स्तरावर होत नाही. भूषण साहेबराव पाटील गेल्या 2 वर्षापासून फरशी बंद असल्यामुळे मागील वर्षी जवळपास 2.5 लाखाच्या कापसाच्या पिकाचं 2 एकरमध्ये लावलेल्या नुकसान झालं, तर यावर्षी देखील त्यांचंच 2 एकरमध्ये लावलेल्या 3.5 लाखाच्या ऊसाच्या क्षेत्राचं पाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी जिल्हाधिकारी भारुड यांना निवेदन देऊन कारवाई संदर्भात मागणी केली होती आणि त्या संदर्भातलं आश्वासन देखील जिल्हाधिकारी भारुड यांनी देऊन फक्त आश्वासित केले, परंतु खालील कोणत्याही प्रकारे कारवाई नाही झाली. एकंदरीतच या सर्वीकडे आम्ही जगायचं कसं? गेल्या वर्षी 2.5 लाखाचं नुकसान आणि यावर्षी 3.5 लाखाचे नुकसान असं एकंदरीत नुकसान झालं असून अत्यंत हालाकीची परिस्थिती यावेळी उद्भवलेली आहे. संपूर्ण राज्यात आता सध्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर ओल्या दुष्काळाने हाल झालेले आहेत आणि एकीकडे नंदुरबार जिल्ह्यातील आणि तालुक्यात विक्रण येथे शेतकऱ्याला कृत्रिमरित्या त्याच्यावर हा जीवघेणा प्रसंग ओढावलेला आहे, तरी प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी वारंवार पत्रव्यवहार समोरासमोर तक्रार मांडूनसुद्धा पूर्ण न होऊ लागल्याने शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं बोलून या ठिकाणी दाखवलेलं आहे. सदर शेतात विष पिऊन आत्महत्या करायची का असा प्रश्न आता उद्भवलेला आहे. तर त्यांचेच बंधू प्रवीण साहेबराव पाटील यांचं देखील शेतात अशाच प्रकारे अलीकडील शेतकऱ्याने बांध घालून पाणी अडवल्याने यांच्या शेतात देखील मागच्या वर्षी अशाच प्रकारे जवळपास 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले होते आणि यावर्षी देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर शेताचं नुकसान झालं आहे. त्यांचे देखील कापसाचे क्षेत्र हे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हातातोंडाशी आलेले शेताचं पीक हे पूर्णतः पाण्याखाली गेल्याने प्रशासकीय मदतीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. परंतु या सर्वकडे तक्रारी करून देखील प्रशासन त्यांच्या समस्या सोडवण्यास असमर्थ ठरत आहे. वेळोवेळी पाणी अडवणाऱ्या शेतकऱ्याला समज देऊन देखील कोणत्याही प्रकारे त्याच्यावर उपाययोजना होत नाही, उलट त्याच्याला विनंती केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी अथवा तुम्ही माझे काय करून घेणार अशी धमकी या दोघं भावंडांना समोरील शेतकरी देत असल्यामुळे प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करावी व संबंधित शेतकऱ्याचा बंदोबस्त करून सदर फरशी ही शासकीय असल्याने सरळ पाणी निघावे यासाठी या शेतकऱ्यांनी शासकीय विनवणी केली, तरी देखील प्रशासनानं यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष करीत त्यांच्या अर्जाचा आणि त्यांच्या मागणीचा तसेच उपाययोजनेबाबत विचार करण्यास असमर्थता दाखवत आहे. वेळोवेळी निवेदनं आणि तक्रारी दाखल करूनसुद्धा प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने असमर्थता दाखवल्याने नेमकं आगामी काळात जर या शेतकऱ्यांवर अशाच प्रकारे नुकसान भरपाई झाल्याने त्यांच्या परिवारात जर अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने आत्महत्या अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असे देखील या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे. तरी प्रशासनानं यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी होत आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज,
नंदुरबार. माझे नाव भूषण साहेबराव पाटील, मुक्काम पोस्ट विक्रम तालुका जिल्हा नंदुरबार. हे माझ्या शेतामध्ये इकडनं फरची गेलेली आहे. फरची तिकडच्या क्षेत्रवाल्याने फरची बंद करून माझ्या शेतामध्ये पाणी 2 वर्षापासून पाणी साचले. मागच्या वर्षी कापूस होता, 2.5 लाखाचा कापूस निघणार होता, तर मला 10,000 पण कापूस आला नाही. या वर्षी पण पूर्ण क्षेत्र कंबळीवर पाणी भरलेलं आहे. त्याच्यात येणार ऊस लावलेलं आहे, ऊस पूर्ण जपून गेलेला आहे. तर मी काय करायला पाहिजे? आता माझं वीज पिऊन मरायची कंडिशन झालेली आहे. माझं बी 3-3.5 लाखाचं आज नुकसान होणार आहे. मी करायचं काय? मी प्रशासनानं मागच्या वर्षी बाळूर साहेबांना ते निवेदन देऊन त्यांनी सांगितलं, माणसांना पाठवलं, यांनी हा हा म्हणून दिलं, खालच्या अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही सर. आता पण मी तेच पोलीस केलं तर त्यांनी म्हणे करतो बघतो. आता मग काय करायला पाहिजे काय? मी आता काय करायचं? वीज पिऊन मरायचं का? एवढं माझं नुकसान झालेलं आहे, काय करायचं सर? माझं नाव प्रवीण साहेबराव पाटील, मुक्काम पोस्ट विक्रम तालुका जिल्हा नंदुरबार. मी विक्रम नाशिंदा रस्ता आहे सर. हा विक्रम नाशिंदा रस्त्यामधून ज्या डांबरी रस्ता गेला आहे त्याला फरचीचं काम झालं आहे. फरचीचं पूल पण बांधलेलं आहे. त्या पुढच्या शेतकऱ्याने ब्लॉक केला आहे. पूर्ण शेताचे पाणी येतं, इथं सगळं गोळा होतं. माझ्या शेतामध्ये पूर्ण प्लॉटमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. 2 एकर क्षेत्र आहे सर माझं. 2 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. त्या पाण्यामध्ये जर माझं उत्पन्न नाही आलं तर मला आत्महत्या करण्याची पाडील साहेब. याच्याबद्दल काय करायची? समोरच्या सरकारने इथं थोडं लक्ष देऊन थोडंसं समोरच्या व्यक्तीला जी काही योग्य ती कारवाई करा. माझे पाणी पूर्ण पास करून द्या, एवढी मला विनंती आहे साहेब. प्रशासन करणं जर काय नाही साहेब मला. आणि मला 1.5 ते 2 लाखाचे 2 एकर क्षेत्रामध्ये उत्पन्न निघतं ते मला. आज तिला कमीत कमी 70 ते 80 पोंड होतं. तिला आज सगळं पाण्यामध्ये बुडून गेले साहेब. त्याला मी आता उत्पन्न काय काढू त्याच्यामधून आणि मी काय खाऊ ते सांगायचं आहे साहेब. नाही तर मला आत्महत्या करण्याची पाडी येईल याच्यापुढे. आता मी काय करायची विनंती करून एवढंच सांगणे मला साहेबांना. फक्त आपल्याला पाण्याची प्रोसिजर पूर्ण विल्हेवाट लावून द्यायची. व